नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पहिलं प्रकरण अभ्यासलं आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट। या पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये जवळपास आपण एकंदरीत एक 12 ते 14 प्रॉब्लेम अभ्यासलेले आहेत। तुम्हाला एक्झरसाईजसाठी सुद्धा या ठिकाणी प्रॉब्लेम दिलेले होते। आता या पहिल्या प्रकरणाचं ऑब्जेक्टिव हे तुम्हाला असाइनमेंटसाठीच दिलेलं आहे। त्या ऑब्जेक्टिवमध्ये अल्टरनेटिव, वन वर्ड टर्म्स, त्यानंतर ट्रू ऑर फॉल्स आणि बाकीचं काही ऑब्जेक्टिवचे क्वेश्चन दिलेले आहेत। तर तुम्ही काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्ही प्रश्न लिहून त्याची उत्तरं लिहायची आहेत। सुरुवातीला प्रश्न मी या ठिकाणी वाचतो आहे, त्याचं उत्तर पण सांगतो आहे, तुम्ही लक्ष द्या आणि त्या पद्धतीने टिक मार्क करून घ्या। बघा, पहिला क्वेश्चन ए आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव फ्रॉम द फॉलोइंग अँड रिराईट द सेंटेन्स। म्हणजे या ठिकाणी विधान लिहा आणि जे काय अल्टरनेटिव पर्याय आहे तो निवडून या ठिकाणी पूर्ण करा। पहिला बघा, पहिलं विधान, व्हेन देअर इज नो पार्टनरशिप ॲग्रीमेंट बिटवीन पार्टनर द डिव्हिजन ऑफ प्रॉफिट टेक प्लेस इन डॅश डॅश रेशो। ज्यावेळी आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना रेशो दिला नसेल तर तो त्याचा पर्याय, त्याचं उत्तर आहे इक्वल ए पर्याय, म्हणजे इक्वल रेशोमध्ये आपल्याला वाटायचं आहे प्रॉफिट। दुसरा बघा, टू फाइंड आउट नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस ऑफ द बिझनेस डॅश डॅश अकाउंट इज प्रिपेअर्ड। तर तिथं या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस डी पर्याय आहे, चौथा पर्याय डी, प्रॉफिट अँड लॉस। तिसरं बघा, ए डॅश डॅश इज अन इनटँजेबल असेट, कोणती अदृश्य मालमत्ता आहे, तर त्याचा ए पर्याय आहे गुडविल, ए पर्याय गुडविल। चौथं बघा, या ठिकाणी इन द ॲबसेन्स ऑफ अन ॲग्रीमेंट इंटरेस्ट ऑन लोन ॲडव्हान्स्ड बाय द पार्टनर टू द फर्म इज अलाउड ॲट द रेट ऑफ डॅश डॅश। म्हणजे इंटरेस्टचा रेट दिला नसेल लोनवरती तर तो किती घ्यावा, त्यासाठी चौथ्याचं उत्तर बी पर्याय आहे 6%, 6% घ्यायचं आहे। त्यानंतर पाचवं विधान बघा, लायबिलिटी ऑफ पार्टनर्स इन ए पार्टनरशिप बिझनेस इज डॅश डॅश। लायबिलिटी पार्टनरची कशी आहे तर ती बीच पर्याय आहे अनलिमिटेड, की नो लिमिट, अनलिमिटेड लायबिलिटी पार्टनरची आहे, बी पर्याय घ्यायचा आहे। हे झालं पहिल्या स्लाईडमध्ये। आता दुसऱ्या स्लाईडमध्ये सहावा क्वेश्चन बघा, द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट इज इन फोर्स सिन्स डॅश डॅश। इंडियन पार्टनरशिप ॲक्ट कधी सहमत केला, तर त्याचा ए पर्याय आहे 1932। त्यानंतर सातवं विधान आहे, मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स इन ए फर्म आर डॅश डॅश अकॉर्डिंग टू कंपनीज ॲक्ट 2013। 2013 ॲक्टनुसार मॅक्झिमम पार्टनर किती असावेत, तर त्याचं उत्तर आहे डी 50%, 50 पार्टनर्स या ठिकाणी एकत्र येऊ शकतात। हे झालं अल्टरनेटिव क्वेश्चन। आता बी क्वेश्चन बघा, राईट द वर्ड फ्रेज टर्म विच कॅन सबस्टिट्यूट ईच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स। खालील विधानासाठी एक शब्द संज्ञा किंवा वाक्य सुचवा आहे। बघा, पहिलं विधान बघा, पर्सन हू फॉर्म्स द पार्टनरशिप फर्म, जो पर्सन पार्टनरशिप फर्ममध्ये येतो त्याला काय म्हणतात, तर त्याचं नाव आहे पार्टनर्स, त्याचं उत्तर आहे पार्टनर्स। दुसरं विधान बघा, अमाऊंट ऑफ कॅश ऑर गुडविल विथड्रॉन बाय पार्टनर फ्रॉम द बिझनेस फ्रॉम टाईम टू टाईम। एखाद्या पार्टनरने आपल्या बिझनेसमधून गुड्स नेला, कॅश नेलं, तर त्याला काय म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे ड्रॉइंग। तिसरं विधान आहे, अॅन असोसिएशन ऑफ टू ऑर मोअर पर्सन अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932। दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येणे, जे भागीदारी कायदा 1932 चालू करतात, त्याला उत्तर आहे तिसऱ्याचं पार्टनरशिप फर्म। चौथं आहे, ॲक्ट अंडर विच पार्टनर फर्म आर रेग्युलेटेड, पार्टनरशिप ॲक्ट आहे तो इंडियन पार्टनरशिप ॲक्ट, त्याचं उत्तर इंडियन पार्टनरशिप ॲक्ट चौथ्याचं।
पाचवं बघा, प्रोसेस ऑफ एंटायरिंग द नेम ऑफ द पार्टनरशिप फर्म इन द रजिस्टर ऑफ रजिस्ट्रार, म्हणजे त्या प्रोसेसला काय म्हणतात पार्टनरशिप फर्मच्या, तर त्याचं उत्तर आहे रजिस्ट्रेशन. सहावं विधान बघा, पार्टनरशिप ॲग्रीमेंट इन रिटर्न फॉर्म, भागीदारी कायदा लेखी स्वरूपात असतो त्याला पार्टनरशिप डीड असं म्हणतात, पार्टनरशिप डीड. सातवं विधान आहे, अंडर दिस मेथड कॅपिटल बॅलन्सेस ऑफ पार्टनर्स रिमेन कॉन्स्टंट, कोणत्या मेथडमध्ये कॅपिटलचे बॅलन्स कॉन्स्टंट राहतात, बदलत नाही, तर त्याचं उत्तर आहे या ठिकाणी फिक्स्ड कॅपिटल मेथड. आणि आठवं शेवटचं विधान बघा, प्रोपोर्शन इन विच पार्टनर शेअरिंग प्रॉफिट, पार्टनर शेअरिंग प्रॉफिट कोणते ह्याच्यामध्ये वाढतो त्याला काय म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे प्रॉफिट शेअरिंग रेशो. तर या पद्धतीने तुमचा बी क्वेश्चनसुद्धा सोडवायचा आहे तुम्ही. आता सी क्वेश्चन बघा, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन, तर विथ रिझन सांगितलेलं आहे या ठिकाणी. मी तुम्हाला आपण सुरुवातीला ज्या काही नोट्स दिलेल्या आहेत त्याच्यानुसार तुम्ही रिझन लिहायचं आहे, मी फक्त विधान वाचतो आणि ते ट्रू आहे का फॉल्स आहे ते सांगतो, रिझन तुम्ही लिहा. बघा, पार्टनरशिप फर्म इज ए नॉन ट्रेडिंग कन्सर्न, त्याचं उत्तर आहे फॉल्स, पहिल्याचं उत्तर आहे फॉल्स. दुसऱ्याचं बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज ए रियल अकाउंट, त्याचं उत्तर आहे फॉल्सच. तिसरं विधान बघा, कॅरेज इनवर्ड इज कॅरेज ऑन परचेस, त्याचं उत्तर आहे ट्रू. चौथं बघा, ॲडजस्टमेंट आर रेकॉर्डेड इन पार्टनर्स करंट अकाउंट इन फिक्स्ड कॅपिटल मेथड, चौथ्याचं उत्तर आहे ट्रू. पार्टनर्स करंट अकाउंट इन फिक्स्ड कॅपिटल, बरोबर, चौथ्याचं उत्तर ट्रू. पाचव्याचं बघा, प्रीपेड एक्सपेन्सेस आर ट्रीटेड ॲज लायबिलिटी, त्याचं उत्तर आहे फॉल्स. सहाव्याचं बघा, ई पार्टनरशिप डीड इज सायलेंट पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन प्रपोर्शन टू देअर कॅपिटल, त्याचं उत्तर आहे फॉल्स. सातवं बघा, बॅलन्स शीट इज अन अकाउंट, त्याचं उत्तर आहे फॉल्स. आठवं बघा, वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी इज ए रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, त्याचं उत्तर आहे फॉल्स. नववं बघा, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स इज ए लायबिलिटी, त्याचं उत्तर आहे ट्रू. दहाव्याचं बघा, आर डी डी इज क्रिएटेड ऑन क्रेडिटर्स, त्याचं उत्तर आहे फॉल्स. अकरावं बघा, डेप्रिशिएशन इज नॉट कॅल्क्युलेटेड ऑन करंट अकाउंट, त्याचं उत्तर आहे ट्रू. आणि बारावं बघा, शेवटचं विधान, गुडविल इज अन इनटँजेबल असेट, त्याचं उत्तर आहे ट्रू. तर या पद्धतीने ट्रू ऑर फॉल्स. आता डी क्वेश्चन हा पण बघा, फाइंड ऑडेड वन, म्हणजे गटात न बसणारा शब्द काढा, ऑड शब्द काढायचा आहे. बघा या ठिकाणी पहिलं विधान बघा, वेजेस सॅलरी रॉयल्टी इम्पोर्ट ड्युटी, यामध्ये पहिल्यामध्ये सॅलरी शब्द बाजूला काढायचा आहे, कारण बाकी वेजेस रॉयल्टी इम्पोर्ट ड्युटी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येतं आणि सॅलरी आपण प्रॉफिट लॉसला लिहितो, म्हणून सॅलरी बाजूला काढायचं आहे. दुसरं विधान बघा, पोस्टेज स्टेशनरी ॲडव्हर्टायझिंग आणि परचेस, यातला दुसऱ्यामधला परचेस बाजूला शब्द काढायचा आहे, ऑड शब्द आहे परचेस, बाकी सर्व प्रॉफिट लॉसला येतं, परचेस ट्रेडिंगला येतं. म्हणून पुढं आहे कॅपिटल कॉमा बिल्स रिसिवेबल, तिसरं विधान बघा, कॅपिटल कॉमा बिल्स रिसिवेबल रिझर्व फंड आणि बँक ओव्हरड्राफ्ट, तिसऱ्यामध्ये बिल्स रिसिवेबल बाजूला काढायचं आहे ऑडेड वन म्हणून, कारण बाकीचे सगळं लायबिलिटी साईडला येतं, कॅपिटल रिझर्व फंड बँक लोन बँक ओव्हरड्राफ्ट, पण बिल्स रिसिवेबल असेटला येतं, त्यामुळे बिल्स रिसिवेबल बाजूला काढा. त्यानंतर चौथ्यामध्ये बिल्डिंग मशिनरी फर्निचर बिल्स पेबल, यामध्ये बिल्स पेबल बाजूला काढा, बिल्डिंग मशिनरी फर्निचर असेटला लिहायचं आहे.
पाचव्यामध्ये बघा, डिस्काउंट रिसिव्ड, डिविडंड रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड आणि डेप्रिसिएशन। तर पाचव्यामध्ये डेप्रिसिएशन बाजूला काढा, कारण हे सगळे इन्कम आहेत ते प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला लिहितो आणि डेबिटला आपण डेप्रिसिएशन लिहितो, म्हणून पाचव्यामध्ये डेप्रिसिएशन शब्द बाजूला काढा। तर फाइंड ऑडिट वन झाला। तर डी ई क्वेश्चन बघा, कंप्लीट द सेंटेन्स, या ठिकाणी आपल्याला विधान पूर्ण करायचे आहेत। बघा पहिलं विधान या ठिकाणी मी व्यवस्थित वाचतो आहे, पार्टनर्स शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन डॅश डॅश रेशो इन द ॲबसेन्स ऑफ पार्टनरशिप डीड, म्हणजे पार्टनर्सचा रेशो दिला नसेल तर प्रॉफिट लॉस कसा वाढतं, तर त्याचं उत्तर आहे इक्वल। दुसरं विधान बघा, रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप इज डॅश डॅश इन इंडिया, तर या ठिकाणी ऑप्शनल OPTIONAL ऑप्शनल इन इंडिया असं तिचं उत्तर आहे। तिसरं बघा, पार्टनरशिप बिझनेस मस्ट बी डॅश डॅश, भागीदारी व्यवसाय कसा असावा, तर त्याचं उत्तर आहे तिसऱ्याचं लॉफुल, कायदेशीर असावा। चौथं आहे लायबिलिटी ऑफ पार्टनर्स इन पार्टनरशिप फर्म इज डॅश डॅश, तर त्याचं उत्तर आहे अनलिमिटेड लायबिलिटी आहे, अनलिमिटेड म्हणजे अमर्यादित। पाचवं आहे द बॅलन्स ऑफ ड्रॉइंग अकाउंट ऑफ ए पार्टनर इज ट्रान्सफर टू हिज डॅश डॅश अकाउंट अंडर द फिक्स्ड कॅपिटल मेथड, तर त्याचं उत्तर आहे करंट अकाउंट। पाचव्याचं, सहाव्याचं, द इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऑफ ए पार्टनर इज डेबिटेड टू डॅश डॅश अकाउंट, त्याचं उत्तर आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट। आणि सातव्याचं, पार्टनर्स आर डॅश डॅश लायबल फॉर द डेबिट फॉर द डेब्ट्स ऑफ द फर्म, त्याचं उत्तर आहे जॉईंट अँड सेवरल। आणि शेवटचा यप क्वेश्चन आहे, यामध्ये ॲन्सर इन वन सेंटेन्स ओनली, एका वाक्यात उत्तरं लिहायची आहेत, ती तुम्हाला नोट्समध्ये दिलेली आहेत, त्या पद्धतीने तुम्ही ती लिहायची। बघा पहिलं आहे व्हॉट इज फ्लक्च्युएटिंग कॅपिटल, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल म्हणजे काय ते लिहायचं आहे। दुसरं आहे व्हाय इज पार्टनरशिप डीड, व्हाय इज पार्टनरशिप डीड, त्याचं पण त्या पद्धतीने लिहायचं आहे। नंतर ई पार्टनर्स डीड इज सायलेंट, तर त्याचंसुद्धा त्या पद्धतीने पार्टनरशिप डीड जो काय सायलेंट आहे त्या पद्धतीने त्याचं लिहायचं आहे। नंतर चौथं विधान आहे पार्टनर व्हॉट इज फिक्स्ड कॅपिटल मेथड, ते पण तुम्हाला नोट्समधून लिहायचं आहे। आणि शेवटी हाऊ मेनी पार्टनर्स आर रिक्वायर्ड टू फर्म ए पार्टनरशिप, पार्टनरशिप फर्मनुसार किती पार्टनरची गरज आहे ते। आणि शेवटी व्हॉट इज पार्टनरशिप डीड, भागीदारी कायदा म्हणजे काय, या पद्धतीने तुम्हाला सुरुवातीला ऑब्जेक्टिव व्यवस्थित सोडवायचं आहे। आणि काही शंका असतील तर त्या विचारा, सगळं ऑब्जेक्टिव व्यवस्थित लिहा आणि त्याचा ॲन्सर पण लिहा, ठीक आहे। राहिलेला भाग पुढील लेक्चरला आपण सेकंड टॉपिक सुरू करणार आहोत की जो महत्त्वाचा आहे, आणि त्यानुसार आपण सेकंड टॉपिकची सुरुवात करणार आहोत, ठीक आहे। तुम्ही व्यवस्थित लिहा, धन्यवाद। राहिलेला भाग आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ, ठीक आहे, धन्यवाद।